नमस्कार, तरुण भारत न्यूज गोवा राज्याच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी। पुढील 3 दिवसात गोव्याचे तापमान 2 अंशांनी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। परिणामी गोवेकरांना उष्णतेचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र दिसत आहे। हिवाळा संपल्याने तापमानात हळूहळू वाढ होऊ लागल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे। शनिवारपर्यंत दिवसाचे तापमान 35 अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान 24 अंश सेल्सिअस पर्यंत वाढण्याची शक्यता आहे। भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार बुधवारी गोव्याचे किमान तापमान 21.3 अंश सेल्सिअस होते। राज्यावर पूर्व दक्षिण पूर्वेकडील वारे जोर धरण्याची शक्यता असल्याने पुढील 3 दिवस कमाल आणि किमान तापमानात सुमारे 2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे। गोवा राज्य विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी अवघा आठवडाभर उरला असून आयोगाने दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मतमोजणीची तयारी जोरात सुरू केली आहे। 10 मार्च रोजी दुपारी 12:30 वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली। याकरिता दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतमोजणी होत आहे। उत्तर गोव्यासाठी 19 मतदारसंघांची मतमोजणी पणजी येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे होत असून दक्षिण गोव्यातील 21 मतदारसंघांसाठी दामोदर विद्यालय मडगाव येथे मतमोजणी होणार आहे। त्यासाठी 900 कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे। नुकत्याच पार पडलेल्या गोवा राज्य विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभव दिसू लागला आहे, त्यामुळे काँग्रेस नेत्यांचे फोन टॅप केले जात आहेत असा गंभीर आरोप गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे। एका खासगी संस्थेमार्फत काँग्रेसच्या नेत्यांचे फोन टॅप केले जात असून नुकताच मी एका तज्ज्ञाला भेटलो होतो, त्याने आम्हाला आमचे सर्वांचे फोन टॅप होत असल्याचे सांगितले आहे, असेही चोडणकर यांनी स्पष्ट केले। सरकारने आम्हाला उत्तर द्यावे की आमची परवानगी न घेता फोन टॅप कसे केले, आमच्या गोपनीयतेचे हे उल्लंघन आहे, फोन टॅपिंगमध्ये सहभागी अधिकाऱ्यांनी हे तात्काळ थांबवावे असा इशाराही चोडणकर यांनी दिला आहे। सोनसोडो येथील जुन्या कचऱ्याच्या विल्हेवाटी संदर्भात कंत्राटदाराकडून होत असलेल्या दिरंगाईची व चालढकलपणाची बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दखल घेतली। डिसेंबर 2019 हे काम सुरू झाले, मात्र 2 वर्षे उलटली तरी कामाच्या विलंबाबाबत वारंवार सबबी दिल्या जात आहेत, त्यामुळे कामाच्या स्थितीचा अहवाल देण्याचे निर्देश देऊनही खंडपीठाने पुढील सुनावणी 4 एप्रिलला ठेवली आहे। आतापर्यंत 25%हून कमी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। कुठाळी येथील 40 वर्षीय पुरुष रेल्वेखाली आल्याने बुधवारी मृत्यू झाला। मृत व्यक्ती मूळचा ओडिसाचा रहिवासी होता, तो कुठाळी येथे कामानिमित्त राहत होता। एका खासगी सुरक्षा कंपनीत पर्यवेक्षक म्हणून तो काम करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। वेर्णा आणि करमाळी सेक्शन दरम्यान एका व्यक्तीला रेल्वेने धडक दिली असल्याची माहिती वेर्णा आणि मडगाव येथील स्टेशन मास्तरांनी कोकण रेल्वे पोलिसांना दिली। कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात झालेल्या सूर्यहल्ला प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीचा अहवाल गृह खात्याकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती कारागृह महानिरीक्षक वेनान्सिओ पुतार्दो यांनी दिली। कारागृहात झालेल्या या हल्ल्यामधील जबाने नोंदवून त्याचा तपशील अहवालात नमूद करण्यात आला आहे। या अहवालासंदर्भात माहिती देण्यास मात्र महानिरीक्षकांनी नकार दिला। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गजेंद्र सिंग उर्फ छोटू याच्यावर कोलवाळ कारागृहात सूर्यहल्ला झाला, त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता। त्याच्यावर म्हापसा उपजिल्हा इस्पितळात उपचार करून त्याला कारागृहात एका वेगळ्या खोलीत ठेवण्यात आले आहे। रशिया आणि युक्रेन यांच्यातील धुमशक्रीत गोवा राज्यातील अडकलेल्या 19 विद्यार्थ्यांपैकी 7 जण सुखरूप गोव्यात दाखल झाले आहेत। 6 विद्यार्थ्यांनी युक्रेन सोडून इतर देशांचा आसरा घेतला आहे, तर अन्य 6 विद्यार्थी सीमेकडे निघाल्याची माहिती गोव्याच्या अनिवासी भारतीय आयोगाचे आयुक्त डॉक्टर नरेंद्र सावईकर यांनी दिली। गोव्यातून शिक्षणासाठी 19 विद्यार्थी युक्रेनमध्ये गेले होते। 7 गोमंतकीय विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतात आणले असून ते गोव्यात दाखल झाले आहेत। 2 विद्यार्थी रोमानियामध्ये असून 3 विद्यार्थी हंगेरीमध्ये पोहोचले आहेत। 1 विद्यार्थी पोलंडमध्ये पोहोचला आहे। वेर्णा औद्योगिक वसाहतीलगतच्या कोमुनिनाथच्या जमिनीवर औद्योगिक कचरा टाकण्यात येत असून टाकाऊ साहित्य देखील तिथे टाकण्यात येत असल्याने केसरवाळीतील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे। कचरा जाळण्यात येत असल्याने आसपासच्या वस्तीमध्ये धूर पसरून त्याचा आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा त्यांनी केला। या प्रकरणी योग्य ती दखल घेतली नाही तर प्रसंगी रास्ता रोको करू असा इशारा येथील रहिवाशांनी दिला। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत।
धन्यवाद, शुभरात्री।